कलर्स मराठीवरील मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या 6 मेच्या भागात लग्नाला जाण्यासाठी नकार दिला म्हणून रागावून बाळू घरातच ठाण मांडून बसतो. पंच तात्या देवप्पाची वाट बघत असतात. तेवढ्यात देवप्पा येतो. बाळूला लग्नाला जाऊ द्यायचं नाही असं दोघांमध्ये ठरतं. त्यासाठी वेशीवर जाऊन उभं राहूया असं देवप्पा सुचवतो. ठरल्याप्रमाणे सगळे वेशीवर जातात. तिकडे वरपक्षाचे लोक मल्लप्पाची वाट बघत असतात. तेवढ्यात मल्लप्पा गायत्रीला घेऊन येतो. त्यांची अवस्था बघून, कपडे बघून सगळेच चकित होतात. मायप्पा घरी आल्यावर गावातले कोणीच मल्लप्पाच्या मुलीच्या लग्नाला गेलं नसल्याचं सांगतो. बाळू हे सगळं शांतपणे ऐकत असतो. तिकडे मल्लप्पाने वऱ्हाड आणलं नाही, अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, शिवाय बाळूही लग्नाला आला नाही, त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही असं सरस्वती म्हणते. पंच तात्या देवप्पा आणि मंगळू बाळूची वाट पाहत असतात. त्यांना बाळू एक वाटेने जाताना दिसतो. ते सगळे त्याच्या मागे मागे जातात. मल्लप्पा सगळ्यांची माफी मागतो. माझ्याकडे धन नाही, पण माझी मुलगीच माझं धन आहे. ती तुमच्या घरात आली तर तुमच्या घरात लक्ष्मी येईल. तेव्हा हे लग्न निर्विघ्न पार पडू द्या असं मल्लप्पा वरपक्षाला विनंती करतो. तिकडे बाळूचा पाठलाग करताना मध्येच बाळू दिसेनासा होतो. आता बाळू दिसत होता आणि लगेच नजर चुकवून कुठे गेला हे पंच देवप्पा यांना कोणालाच कळत नाही. तात्या देवप्पाला त्याच्या शक्तीने बाळू कुठे आहे हे पाहायला सांगतो. देवप्पा डोळे मिटून मंत्र पुटपुटतो आणि बाळू घरात बसलेला देवप्पाला दिसतो. बाळू तर घरी आहे, मग इथे कोण होतं? देवप्पाला आणि पंचाला विश्वासच बसत नाही. बाळू घरी असल्याची खात्री करून घ्यायला देवप्पा मंगळूला बाळूच्या घरी पाठवतो. तिकडे अपमानित झालेला मल्लप्पा हताश होऊन उभा असतो. तेवढ्यात एक सेवक बाळू आल्याचा निरोप घेऊन येतो. हे ऐकून मल्लप्पाच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. बाळूच्या रूपाने बालरूपात असलेल्या महादेवाने भक्तासाठी धाव घेतली. आता तरी लग्न सुरळीत पार पडेल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा कलर्स मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा.